मी कोण ग तुला शिक्षा देणारा पामर? अहो असं का वागताय माझ्याशी? कुमुद, काहीच घडलं नाहीये का? सोडा ना हो आता. अच्छा, म्हणजे तुझ्या मनात आलं की तू सोडणार आणि तुझ्या मनात आलं की तू भांडणार, असंच ना? तुम्ही तरी काय वेगळं करता आता? कारण अंत पाहिला असतो कुमुद माझा. तुला माहितीये ना या नंदिनी प्रकरणाचा दादांना किती त्रास होतोय ते. त्यातून सुटण्याचा हा एकच मार्ग होता. ठरत आलेलं लग्न तू तुझ्या मूर्खपणामुळे खोडा घालून मोडत होतीस आणि वर मलाच विचारतेस असं का वागताय म्हणून. हे बघ, नंदिनीच्या रूपानं या घरावरती एक ओझ आहे, ते उतरवणं शक्य नसेल तर निदान ते वाढवू तरी नकोस. नाही, आणि माझं तू ऐकणार नाहीसच. तुला काय करायचं आहे ते कर, पण मग नंतर मला जाब विचारू नको. असं का करताय, तसं का वागताय, कळलं? कळलं? अगं उद्या? माझं त्या मुलाला उद्याच वेळ आहे. मला नाहीये. तुला कुठे जायचं पाट्या टाकायला? माझी तयारी नाही झाली अजून. आता कसली तयारी? पातळच तर नेसायचंय बघ. नाही तर काय, मी काढायला पण घेतलंय तुझं पातळ. माझ्या मनाची तयारी नाही झालीय. नसे ना का, ती दिसणार आहे थोडीच, पण मला वाटायला तर पाहिजे. अगं बाई, तुला वाटेपर्यंत माझी अर्धी लाकडं गेली असतील मस्तात. तोपर्यंत जर तुला वाटलं ना तरी सुद्धा तुझ्या गळ्यात माळ घालायला तो खोड नवरा कुठून आणायचा? का व्यवहारी विचार काय हवा का नको? का आपलं नुसतं नाचत सुटायचं, मला हे नको मला ते नको? अगं आपली पात्रता काय आहे विचार करायला नको? आपण कुठे राहतो, कोणाकडे राहतो याचं भान नको ठेवायला? का उपऱ्यासारखं आपलं यांच्या दारात तुकडे तोडत राहायचंय? ते काही नाही, उद्या तो मुलगा येतोय, कार्यक्रम होऊ दे. सगळं चांगलं असेल तर लवकरात लवकर जवळचा मुहूर्त बघायचा आणि हिचं लग्न उरकून टाकायचं. काय बरोबर आहे अक्का तुझ, तुला एवढी घाई का लागली आहे? पण आपल्याला विचारणारं कोणी नाहीये. एकदा दादाने हात वर केले ना तर दारोदार भीक मागत फिरावं लागेल, कळलं ना? आपण आपलं बघून वागावं. बोलते माहितीये मला, सारखं सारखं सांगण्याची गरज नाहीये. आई वडील नाहीयेत, आश्रितासारखी राहते मी. अगं किती वेळा तेच तेच सांगशील? माझे कान किटलेत आता. 10 वेळा सांगून ती काही गोष्ट बदलणार आहे का? अगं पण तुझ्या डोक्यात शिरत नाही त्याला मी काय करू? न शिरायला मी काय मूर्ख आहे का बुद्धू? माहितीये मला ते. माझे आई वडील नाहीये तर कुठल्या तरी मुलाच्या गळ्यात बांधणार आहेस का? आणि तुला एवढी जड होत असेल ना मी तर मला विहिरीत ढकलून दे. नंदे, नंदे काय चाललंय ग तुझं? हा हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठीच करतोय ना. हे त्या उर्मीचं कारस्थान आहे. काय तिला नकोय मी या घरात, म्हणून ती कट रचतीये माझ्या विरुद्ध. अगं आम्ही तुझं लग्न लावून देतोय ना. म्हणे लग्न लावून देताय? कसला मुलगा बघितलाय? 2 खोल्यांचं घर, मास्तरकीची नोकरी, व्यसन करणारा, पोरी फिरवणारा. वर गेल्यावर माझ्या बाबांना काय उत्तर देणार आहे त्याचा विचार करून ठेव. नंदे, अगं नंदे. अगं नंदिनीला उद्याच्या कार्यक्रमासाठी नेसायला साडी हवी होती. अगं बाई काय सुंदर साडी आहे ही. उर्मीने आणली नंदिनीसाठी. आणली होती खरी, पण आता अजून मी काय करायला हवं होतं? तुम्ही माझ्या बाजूने बोलायला हवं होतं. कसले फालतू करण्यात येतेस का तू? साडी नाहीये हे बघायला यायचं कार्यक्रम रद्द करण्याचं कारण असू शकतं का? साडीची सोय कुठूनही होऊ शकते आणि त्या उर्मीने तर अख्खं कपाट उघडं केलं असतं तुझ्यासमोर. तिचा तर हिशोब चुकता करायचंच आहे मला. नंदिनी शहाणी असशील ना तर ह्यात पडू नकोस बाई. पडली आता मी. अगं तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. सुराच्या आगीनं पेटलीये मी आतून. फुकट मरशील. मला नाही परवा. हे बघ मी आता तुझ्या बरोबर नाहीये. असं घाबरलात ना तर कधीच काही मिळणार नाही आयुष्यात. नंदिनी मला माझा संसार आणि सासर गमावून काहीही मिळवायचं नाहीये. पण माझा शत्रू हाच तुमचा शत्रू आहे हे माहित नाहीये का तुम्हाला? पण मी आता तुला पाठिंबा देऊ शकत नाही. उघड नका देऊ. म्हणजे छुपा तर देऊ शकता? तिनं या घराबाहेर जाणं हे मला जितके फायदेशीर आहे तितकंच तुम्हालाही आहे. तोपर्यंत तुझं लग्न करून सासरी पाठवतील तुला. बाव
मी सासरी जाईन न जाईन माहित नाही, पण हिची सासरून हकलपट्टी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. माझ्या आयुष्यात घुसली आहे ना ही, आता मी हिला सोडणार नाही. हिच्या भूत भविष्य वर्तमान सगळ्यात मी संचार करीन, तेव्हा हिला कळेल दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड केली की काय होतं ते. माई, तुम्हीच द्या ना तिला साडी. अग, तू आणलीस एवढ्या प्रेमाने तर तूच दे ना. ती नाही घेणार. घेईल की न घ्यायला काय झालंय, उलट आनंद होईल तिला. आणि नको म्हणाली तर? तर मी देईन तिला. पण माई, आधीच जर तुम्हीच दिली तर? नाही, तसं नाही. हे बघ, ज्याचं श्रेय त्याला मिळालं पाहिजे. तू आठवणीनं आणली असं तिच्यासाठी, मग तूच दे. आणि तू देऊन तिने नाही घेतली ना तर मी देईन आणि तिला नेसायला लावीन. छान दिसेल तिला ती साडी. तिला अगदी शोभेल अशीच साडी आणली आहेस तू. गौरमी अक्का आणि आत्या गेल्यात आत्ताच देवळात. हो हा, अगं मजा आत्ताच जा, म्हणजे अक्काबाईंचंही दडपण नको, घेईल ती. माई नक्की ना? अगं हो, जा जा. नेसेल तरी ती. अशा कार्यक्रमात छान नाही दिसायचं तर कधी. आता बिचारे दादा उरलेत, ते सुद्धा तुझ्या वशीकरणाच्या कचाट्यातून आता सुटतील असं मला नाही वाटत. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. येऊ का? अगं आलीस तू. साडी आणली. कोणासाठी? तुझ्यासाठी. का? आजच्या कार्यक्रमाला नेशील म्हणून तू खूप मेहनत घेतेस. म्हणजे? कळलं मला, तू गुप्तहेर वगैरे मागे लावलेस आणि शोधलंस म्हणे. नंदिनी अगं, तो आमच्या डॉक्टर काकांचा भाचा आहे, त्यामुळे मला अंदाजच होता. खरंच चांगला मुलगा आहे ग, तुला खूप सुखात ठेवेल. तुला माझ्या सुखाची खूप काळजी आहे ना? तुला माझी बेया त्या घरातून जायला हवी आहे ना? असं काहीच नाही नंदिनी. अगं गंमत केली मी. आपण मैत्रिणी नाही का होऊ शकत? का नाही? मला मैत्री करायचीच आहे तुझ्याशी. अगं ये ना बस. तुला माझ्याविषयी सगळं माहितीये, पण मला तुझ्याविषयी काहीच माहित नाहीये. असं विशेष काहीच नाहीये, पण सांगशील ना? म्हणजे तू काय करायचीस, घरी कोण कोण असतं? सांगेन की, आता कार्यक्रमानंतर आपल्याकडे वेळच वेळ आहे. बरं, ही साडी आणली होती तुझ्यासाठीच, पण अक्का नको म्हणाल्या. तू नेशील का गं तुला आवडली तर? आवडली? हो. मग नेशील आजच्या कार्यक्रमाला? हो नेसीन. माझ्याकडे मॅचिंग ब्लाउज पण आहे. मी मदत करू तुला? नको, मी नेसीन. नंदे, तुला आधीच दिसत नाही का? काय नंदे, तुझी साडी उर्मिनी दिली आहे मला, ती म्हणाली हीच नेस, म्हणून नेसले. साडी फाटली की? फाटली म्हणजे? हे काय,